भाजपच्या वतीनं बूथ संपर्क अभियान नुकतंच राबवण्यात आलंय. बूथ मजबूत करण्यासाठीचं अभियान असून मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस सुद्धा मुंबईच्या एका वाड्यात बूथची बैठक घेण्यासाठी गेले होते. तसंच नितीन गडकरी हे सुद्धा आपापल्या कार्यक्षेत्रात बूथ प्रमुख म्हणून काम करतात. याचा आदर्श घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी बूथ आणि पक्ष मजबूत करण्यासाठी कष्ट घ्यावेत असं प्रतिपादन भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी केलंय. मोहळेतील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या भाजपच्या बूथ संपर्क अभियानामध्ये बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश किसान आघाडीचे उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे होते. उमा खापरे म्हणाल्या, मोहोळ नगर परिषदेची निवडणूक वरिष्ठांनी गांभीर्याने घेतली असून त्यासाठी नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी गाफील न राहता तयारीला लागावं, यासाठी जी हवी ती मदत करण्यास तयार आहे. यावेळी तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी तालुक्यातील भाजपच्या सद्यस्थितीची माहिती आणि आढावा तसेच आगामी नियोजन यांची माहिती त्यांनी प्रास्ताविकामध्ये दिली. अध्यक्षस्थानावरून बोलताना शंकरराव वाघमारे यांनी पक्षांची जिल्हा आणि तालुक्यातील स्थिती विशद केली. पूर्वी काम करताना असलेल्या अडचणी सध्या सर्व सोयीयुक्त असताना करावायचं पक्षाचं काम याची माहिती दिली. मोहोळ नगर परिषदेवर भाजपनं संपूर्ण बहुमत मिळवावं आणि एकहाती सत्ता यावी यासाठी लागेल ते सहकार्य प्रदेशाकडून मिळवून देऊ असं आश्वासन वाघमारे यांनी दिलं. यावेळी मुंबई भाजपच्या नगरसेविका दीपाली मोकाशी यांनी पक्ष महिलांसाठीच्या किती सजगतेनं काम करत आहे ते सांगितलं. पक्षानं महिलांसाठी देशपातळीपासून बूथपातळीपर्यंत लक्ष घातलं आहे. महिलांनी पुढाकार घेऊन काम करावं असं त्यांनी सांगितलं. भाजप नेते लोकसेवक संजय क्षीरसागर यांनी देखील मनोगत व्यक्त केलं. यावेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अॅडव्होकेट धनश्री खटके पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार उमा खापरे यांच्या हस्ते झाला. उमा खापरे यांच्या हस्ते जिल्हास्तरावर निवड झालेल्या बाळासाहेब पवार, लिंगादेव निकम, पांडुरंग बसुटे, बाळासाहेब पाटील या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि महिला आघाडीचा तालुका अध्यक्ष अंजली काटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन गणेश झाडी यांनी केले तर आभार मुजूब मुजावर यांनी मानले. यावेळी जिल्हा निरीक्षक संतोष मोगले, विजय बुरकुल, पेनूरचे माजी सरपंच रमेश माने, माजी तालुका अध्यक्ष संतोष नामदे, शहराध्यक्ष अविनाश पांढरे, सतीश पाटील, दीपक गवळी, युवराज ढेरे, दिनेश गडदे यांची उपस्थिती होती.